लोहा तालुक्यातील मौजे वागदरवाडी येथील दलित वस्तीतील नागरिकांनी आपल्याला हक्काचे घर मिळाले नाही, घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले असल्याची तक्रार करत आज दिनांक 17 जून रोज बुधवारी लोहा तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली. मी सचिन रंगनाथ आडाव वागदरवाडी या ठिकाणी अर्जुन इरबाजोंद्रे व चांदू इरबाजोंद्रे हे दोघे भाऊ राहत आहेत वागदरवाडी येथे. पण वयाचे अर्जुन इरबाजोंद्रे यांना 90 वर्ष पूर्ण झाले व चांदोबा इरबाजोंद्रे यांना 70 वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत कोणत्याच शासकीय कामाचा लाभ त्यांना देण्यात आलेला नाही. त्या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवक यांच्या या त्याने त्यांना आर्थिक बाजूने किंवा कोणत्याही बाबतीमध्ये त्यांना शासकीय कामाचा लाभ तर घ्यायचा असेल तर 5000 रुपये द्या, अन्यथा तुम्हाला घरकुल मिळणार नाही. त्या ठिकाणी सरपंच असे म्हणाले, सरपंच आणि ग्रामसेवक. पण त्यांनी ते म्हणलं तसं ते करूनच दाखविले, कारण जी ग्रामपंचायतीचा सर्वे होऊन जी ग्रामपंचायतमधून डची यादी जाते बिडो साहेबाकडे, त्या डच्या यादीमध्ये त्या दोघांचे नावच घेतले नाही. आणि त्यांची ती आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी ते पैसे दिले नाही. पण त्यांनी आतापर्यंत त्यांना त्या कोणत्याही शासकीय कामापासून वंचितच ठेवलेलं आहे त्या सरपंच व ग्रामसेवकांनी. प्रशासन काय म्हणतो आता तुम्हाला? प्रशासन तर आज देतो उद्या देतो, पण प्रशासनापाशी सुद्धा बोलायचे का हेच नाही प्रश्न, किंवा त्यांच्याजवळ उत्तरच नाही ना ह्यांना कसं देऊ काय नाही. त्याच्या यादीमध्ये ग्रामपंचायतमधून लिस्ट आली असेल तरच त्यांना प्रशासनाला बोलता येते, पण सरपंच व ग्रामसेवकांना डची यादीच दिली नाही. प्रशासन या गोष्टीवर काय बोलणार? घरकुल मंजूर करण्यासाठी ग्रामसेवकांनी मागणी केली पैसे, ग्रामसेवक व सरपंच या दोघांनी सुद्धा पैसे दिले. पैसे काय कोण घेतलेत? आम्ही पैसे दिले नसल्यामुळे ज्या ठिकाणी चांदोबा इरबाज दोंदळे व अर्जुन यांना सांगितले, मी पैसे तुम्ही देऊ नका, पैसे कोण्याच ठिकाणी लागत नाहीत, त्या ठिकाणी म्हणले असता त्यांनी पैसे दिले नाही, त्यामुळे त्यांचे डम या डच्या यादीमध्ये नाव घेतले नाही व त्यांना कोणत्याही शासकीय कामाचा लाभ दिला नाही. तर पुढची काय पाहल तुमची? जोपर्यंत त्यांनी यावर कोणत्याही अर्जावर त्यांनी आम्हाला लेखी द्यावी, इतके इतके दिवसामध्ये तुम्हाला घरकुल मंजूर करून देतो, तेव्हा तर आम्ही माघार घेऊ, अन्यथा माघार घेऊ.